पंडित मदन मोहन मालवीय यांची आज 162वी जयंती आहे. भारत आणि भारतीयता यासाठी समर्पित आयुष्य जगलेल्या पंडित मदन मोहन मालवीय यांना जन्मदिनी शतशः नमन अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली अर्पण केली आहे. त्यांचं अतुलनीय व्यक्तिमत्व आणि कृतीशीलता देशातल्या प्रत्येक पिढीला प्रेरित करत राहील अशा शब्दात पंतप्रधानांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पंडित मदन मोहन मालवीय भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी होते. 4 वेळा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं. 1915 साली बनारस हिंदू विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांनी भारतात आधुनिक शिक्षणाचा पाया घातला. तसंच ते भारत स्काउट आणि गाईड चळवळीच्या संस्थापकांपैकी एक होते. त्यांनी अनेक हिंदी आणि इंग्रजी वृत्तपत्र सुरू केली. मालवीय यांना 2014 भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानानं गौरवण्यात आलं होतं. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी नवी दिल्ली इथं आयोजित एका कार्यक्रमात पंडित मदन मोहन मालवीय यांच्या विचारांचं लेखन संकलित असलेल्या पुस्तकाचं प्रकाशन करतील. अमृतकाळात स्वातंत्र्य सैनिकांना योग्य सन्मान मिळवून देणं हे पंतप्रधानांचं उद्दिष्ट राहिलं आहे आणि मदन मोहन मालवीय यांच्या पुस्तकाचं लोकार्पण हे त्यादृष्टीनं टाकलेलं पाऊल आहे. 11 खंड असलेलं हे पुस्तक इंग्रजी आणि हिंदी भाषेत असून 4,000 पानांचं आहे. पंडित मदन मोहन मालवीय यांची भाषणं आणि विचारांचा या पुस्तकात समावेश आहे. सूचना आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रकाशन विभागाच्या वतीनं या पुस्तकाचं प्रकाशन केलं जात आहे.